ए बघ, मी ओम दादाच्या घरी फोन करतोय, एकदम शांत बसायचं, कळलं? यस यस अगं, हळू बोल ना, हळू बोल. हॅलो हॅलो, अरे समीर दादा. हो हॅलो, कोण बोलताय? अरे मी, तू मला ओळखलं नाहीस का? अरे अरे मी रे मी, अरे गल्ली शाळेत सगळे जण मला ओळखतात, द ग्रेट बंटी बोलतोय मी. अरे बंटी बंटी बोल बोल, बंटी द ग्रेट. कैसा है मिस्टर इंडिया? अरे काय सॉलिड आवाज का. ए ए, हिला पण टाकू ना, हिला पण टाकू ना. हॅलो समीर दादा, मी पिंकी बोलते. हॅलो पिंकी, कैसी है तू? कुणाचा आवाज होता? सांगा सांगा. अगं अमरीश पुरी, अमरीश पुरी, तुला नाही माहिती? ऐक ना समीर दादा, अरे पिंकी आणि माझ्यामध्ये भेट लागली होती. भेट काय? अरे तू ओम दादा तर सख्खा चुलत भाऊ आहेस असं मी म्हणतोय. हा मग आहेच. करेक्ट आहे, करेक्ट आहे, करेक्ट आहे. यस यस पिंकी, मी भेट जिंकतो. यस. अगं हॅलो समीर दादा, मी पिंकी बोलते. अरे बोल बोल ना, बोल ना पिंकी. अरे मला काकूने असं सांगितलं होतं की तू कुठल्या तरी गावामधून आलायस. हो अगं, मी चिपळूणहून आलोय, सांगितलं नाही का तुला? यस बंटा, मी भेट जिंकले. अगं ये अगं. हा अरे काय चाललंय काय तुमचं बंटी पिंकी? अरे असं कसं होईल? काय? अरे म्हणजे काहीतरी कन्फ्युजन आहे रे. काही कन्फ्युजन नाहीये, तुम्ही दोघं पण बेट जिंकलेला आहात. कन्फ्युजन म्हणे. हे बघ, तू अजित काकाचा मुलगा आहेस की नाही? मी? अरे ओम दादा अजित काकाचा मुलगा आहे. नाही अजित काकाचा मुलगा. अरे ओम दादा त्या सायंटिस्ट काकांचा मुलगा आहे की नाही? हो ओम दादा सायंटिस्ट काकांचा मुलगा आहे. मम्मा तू का असं म्हणतोस की तू अजित काकांचा मुलगा आहेस म्हणून? ओम ओम दादा अजित काकांचा मुलगा आहे. नाही म्हणजे तू अजित काकांचा मुलगा आहेस. ओम दादा अजित काकाचा मुलगा नाही आहे, असं कसं असेल? अजित काकांचा मुलगा मी आहे? अरे तू मलाच काय विचारतोस, तू अजित काकांचा मुलगा आहे म्हणून तुला माहिती ते? मी कुठे त्यांचा मुलगा आहे? अरे ओम बंटी, मी एक काम करतो, मी तुला सरळ नंतर फोन करतो. हा नंतर बोलू आपण, मला जरा एक काम आहे आता. काय चाललंय, कोणाशी बोलत होतास तू? ते बंटीचा मला फोन आला होता सासवडहून, आणि तो तोच मला काय काय प्रश्न विचारत होता. मी आपणहून काय नाही सांगितलं? तो काय विचारत होता? तो काय विचारत होता? तो विचारत होता की तू सख्खा चुलत भाऊ आहेस का म्हणून. कोणाचा? कोणाचा? हो ओम दादाचा. मग मी सांगितलं त्याला, मी नाही आहे सख्खा चुलत भाऊ. तुला काय वाटतंय, तुला काय वाटतंय? मला वाटतंय मी आहे त्याचा सख्खा चुलत भाऊ. मग हो अहो, पण मग तुम्ही इथून ते मला होय होय नाही नाही मानेनं काय म्हणत होता मला काही कळतच नव्हतं. मी? हो कधी? अहो इथे नाही का, इथे उभारून मला म्हणत होतात की होय होय नाही नाही नाही, मला काही कळालंच नाही. आणि परवा सुद्धा नाही का त्या ईशाताईच्या आईंचा फोन आला, तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुम्ही इथेच राहता का म्हणून, आणि मी त्यांना नाही म्हणून सांगितलं. तर मधु माझ्यावरच ओरडली की तुला ऍक्टर व्हायचंय ना, तर तुला कशाला उगाच दुसऱ्यांच्या विषयात तोंड घालायची गरज आहे? आता मी त्यांना खोट कसं सांगू तुम्ही इथे राहत नाही म्हणून? मला सांगा तुम्ही राहता का इथे? नाही ना राहत. मग मी कसं सांगू त्यांना तुम्ही इथे राहता म्हणून? काही कळतच नाहीये मला. आता परवाच तर बघितलंच तुम्ही, मी तिकडे पाणी न्यायला आलो तेव्हा तुम्ही काय म्हणत होतात की आता हे नाटक किती दिवस करायचं, आणि मी ओमची खोटी आई असताना ओमच्या लग्नात खरी आई म्हणून कशी येणार? म्हणजे काय मला काही कळतच नाही नेमकं काय होतं या घरात. मग तुम्ही मानलेले नातेवाईक आहात, तर मग खरे नातेवाईक असल्याची ऍक्टिंग का करताय? म्हणजे मला तुम्ही फक्त सांगा की मी कोण आहे म्हणून सांगायचं आहे. म्हणजे मला कळू द्या ना की नेमकं माझा पार्ट काय आहे इथे.
काय होतं तुम्हाला? चक्कर वगैरे येते का? पाणी आणतो पाणी पाणी पाहिजे. शोधना मावशी, काय गं, काय झालं? बापरे, गार का पडली? समीर, काय त्यांनी काय केलंय? त्यांना सगळं कळलंय, तो सगळं मला समजावून सांगत होता. त्यांना सगळं कळलंय. हे घ्या, हे घ्या, पाणी घ्या. हे बघ समीर, तू शांतपणा करू नकोस जास्त. आम्हाला ब्लॅकमेल वगैरे केलंस तर बघ, तुला माहित नाही रणजित काका कोण माणूस आहे. हो, माणसं आणेल आणि तुला वाट लावून टाकेल तुझी. मधु, हे जरा जास्त होतंय बेटा. तू कसा आहेस रे तू? आम्ही इतका एनकरेज करतो तुला, तुझ्याशी एवढं चांगलं वागतो, तू ब्लॅकमेल करणारेस आम्हाला समीर? तू जानता नहीं है हम कौन है? ऐसा गायब करेंगे ना, तुझे पता भी नहीं चलेगा. देख तू. मधु, ये जरा ज्यादा हो रहा है. बस मी कुठं ब्लॅकमेल केलंय? एक मिनिट, एक मिनिट. मधु, बस खाली खाली बस. बस ना, बस. मला एक सांग, काय काय नेमकं करायला रे तुला? नाही म्हणजे हे सगळे ओमदादाचे मानलेले नातेवाईक आहेत हे कळलंय, पण एक गोष्ट कळलेली नाही की हे खरे नातेवाईक असल्याची का ऍक्टिंग करतायत. एक्झॅक्टली करेक्ट. कारण हे सगळे ऍक्टर्स आहेत, खरे ऍक्टर्स. म्हणजे शोभना मावशी सुद्धा? शोभना मावशी सुद्धा. काय गंमत आहे माहिती का? हे सगळं जग आहे ना, ते म्हणजे एक रंगमंच आहे. रणजित, रंगमंच आहे. आता आहे म्हणजे आहे. आहे. बरं, तुम्हाला एक सांग, तू आनंद सिनेमा बघितलास का रे? हो. त्याच्यामध्ये राजेश खन्नाचा एक फेमस डायलॉग आहे, तू जरा म्हणून दाखव. हा. पीटर, तुम लोग मुझे वहां ढूंढ रहे और मैं तुम्हारा यहां इंतजार कर रहा हूं. बस खाली बस बस बस. हा दीवार मधला अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे. राजेश खन्ना रे काका काका, लक्षात आलं? त्यांचा डायलॉग आहे, त्यांचा डायलॉग म्हणून दाखवायला सांगितलं मी तुला. म्हणतो म्हणतो म्हणू. भाऊमशाय भाऊमशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है. जहां पना उसे ना तो आप बदल सकते हैं ना मैं. अरे हम सब इस रंगमंच की कठपुतलियां है जिसकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है. कब कौन कहां कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता. म्हणजे तुला त्याचा मतितार्थ लक्षात आला? म्हणजे बघ, आता हे जग म्हणजे जर एक रंगमंच असेल तर हे घर म्हणजे पण एक रंगमंच आहे की नाही? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे मी एक ऍक्टिंग अकॅडमी चालवतो. ऍक्टिंग अकॅडमी? आणि त्याचा मी डिरेक्टर आहे. आणि ही सगळी अकॅडमी आहे ना, ती गुरुकुल पद्धतीने चालते. आणि हे सगळे त्यामधले ऍक्टर्स आहेत. शोभना मावशी आहे ना, ती ओमच्या आईचं काम करते. दत्ता भाऊ आहेत, ते ओमच्या वडिलांचं काम करतात. मधु ओमच्या बहिणीचं. आणि आपला अजित दादा जो आहे तो त्याच्या काकाचं काम करतो. आणि बाकी सगळे ओमच्या नातेवाईकांचं काम करतात. आता तू जसा माझ्याकडून अभिनय शिकतोस ना, तसेच हे सगळे माझ्याकडून अभिनयाचे धडे घेतात. येते का ध्यानात? म्हणजे ईशाताई सुद्धा? हो. पाणी हे घे. अरे ईशाताई तर लाईफ टाईम मेंबर आहे. ऍडव्होकेटला ऍक्टर व्हावंच, आय मीन असावंच लागतं ना. हो. म्हणजे आणि तुला माहितीये का, मला या सगळ्याचे मार्क देतो रणजित
रणजित सर देतात आम्हाला मार्क, म्हणजे युनिव्हर्सिटी मध्ये कशा एक्झाम्स असतात मार्कशीट तयार होते तशी आमची होते मार्कशीट तयार. आणि जो सगळ्यात ब्राईट स्टुडंट असेल ना त्याला तो रोल देणार आहे फिल्म मध्ये त्याच्या, म्हणून तर हे सगळं करतो. आणि तुला माहिती नसेल ईशाताईचा तर रोल पण ठरलाय, त्याचं तिचं ठरलंय, तिचं कॅरेक्टर ठरलंय. ती ती काय करणार आहे माहिती का, ती एका वेड्या मुलीची भूमिका करणार आहे जिला वाटते ती ऍडव्होकेट आहे. पण ईशाताईच्या घरी माहिती सगळे ऍक्टिंग करतायत ते, तीच तर गंमत आहे ना, तीच तर गंमत आहे. अरे हे जर त्यांच्या घरात कळलं तर आपण सगळे नापास नाही का होणार मग. ओम दादा सुद्धा या ऍक्टिंग अकॅडमी मध्ये, म्हणजे काय तर अजून सगळं नाहीये, त्याचं ट्रेनिंग सुरू आहे अजून, शिकाऊ बॅच मध्ये येतो. पण रणजित काका मला एक शंका आहे. काय रणजित काका, मला एक शंका आहे, म्हणजे ईशाताईच्या घरच्यांना जर कळालं की हे सगळे ऍक्टिंग करतायत तर मग ती त्यांची फसवणूक नाही होणार? किती प्रश्न विचारतोस रे तू, किती प्रश्न विचारतोय. अरे ओम आणि नसीरला पण एवढे प्रश्न पडले नसतील. ओम दादा आणि कोण? अरे ओम पुरी, नसिरुद्दीन शहा. हा ते पण इथनं शिकून गेलेत व्हिजिटिंग फॅकल्टी, व्हिजिटिंग फॅकल्टी साठी. आणि दुसरी महत्वाची गंमत म्हणजे लग्नाच्या आधी आपण ईशाच्या घरच्यांना सगळं खरं खरं सांगणारच आहोत, मग कुठली आली फसवणूक. घ्यात नाही ना फसवणूक नाही. मला माहिती नव्हतं मला एवढे मोठे गुरु मिळालेत. रणजित काका, सॉरी रणजित सर. तू तू नुसता रणजित चौधरी नाही आहेस, तू तू रणजित कपूर आहेस. दिस इज टू मच, संपतच नाहीये, संपतच नाहीये, संपतच नाहीये. नको नको नको, दिस इज टू मच. नाही नाही केलंच पाहिजे, कुठे हा एक्सरसाइज केलाच पाहिजे. मधु त्यांना आत घेऊन जा, त्या रूम मध्ये जा, तो पीस तिकडे करून घे त्यांच्याकडून. तर काय असं आहे सगळं, पुढचा मुलगा ये ना, मग ये ना आज आहे इकडे. काय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, या रूम मध्ये सगळीकडं असे छुपे कॅमेरे लावलेले आहेत, दिसत नाहीत ते, त्यामुळे 24/7 माझं सर्वांच्या वरती लक्ष असत. परवा तू नाकामध्ये बोट घालत होतास ना, वाईट आहे ते, वाईट वाईट, अतिशय वाईट आहे ते, घाण दिसत, नाही घालायचं. याच्यावरून लक्षात घे, माझं 24 तास तुमच्यावरती लक्ष असत, तुम्ही काय करता ते लगेच मला कळत. तेव्हा आता जे सिक्रेट तुला सांगितलेलं आहे ते सिक्रेटच ठेवायचं, नाहीतर मग गावाकडे जाऊन पुन्हा म्हशी राखाव्या लागतील. राखायच्यात म्हशी, दूध काढायचं आहे, शेण काढायचं आहे, नाही ना? तर मग आता इकडे इथे बस. पहिली महत्वाची गोष्ट, माझं तुझ्यावर लक्ष असणार हे विसरायचं नाही, कुठलाही प्रश्न विचारायचा नाही. आता शांतपणे चिंतन आणि मनन कर. मी आलोच, माझं तुझ्यावर लक्ष आहे. काय म्हणता तुम्ही, म्हणजे शोभना मावशी जी इतकी तंतरली होती, पण ऍक्च्युली मला पण माहित नव्हतं हा डायरेक्ट ऍक्टर आणि अकॅडमी वगैरे सुरू करेल. हो म्हणजे त्याने काय विचारलं माहितीये का, की तुम्ही खरे नातेवाईक असल्याचं ऍक्टिंग का करता? मग माझी चक्र सुरू झाली आणि सुरुवात केली ईशापासून. मी नाही, म्हणजे मला आठवलं का मी तुला समजवायला आलो होतो ना, तेव्हा तू मला झापलं होतंस. मला काय विचारलं होतं माहितीये का,
तुम्ही सगळे आर्टिस्ट परडे किती घेताय. तू असं बोलली होतीस मला. एक मिनिट प्लीज, मी सॉरी पण म्हटलं. भाऊ ते सॉरी मरू दे. पण मग माझी सगळी चक्र सुरू झाली. मग मला तो ट्रूमॅन शो आठवला. मग त्याच्यानंतर बाबू मोशा आनंद आणि मग त्याच्यापासून ते सगळं एक 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 लढी लागली. दोघे वेड्या. मला सांगा त्याला हे पटलंय का सगळं. हे बघ तसा भाबडा येतो आणि ऍक्टिंगचं भूत आहे डोक्यावर. पटलं सगळं. असं कसं बोलू शकता तुम्ही दोघे. अरे म्हणजे काय हे बघ, एकदा प्रसिद्धी आणि ग्लॅमरचं भूत बसलं ना डोक्यावर, तुम्ही काय सांगाल ते समोरच्याला पटत रे. असं कसं बोलू शकता तुम्ही दोघे. अरे म्हणजे काय हे बघ, एकदा प्रसिद्धी आणि ग्लॅमरचं भूत बसलं ना डोक्यावर, तुम्ही काय सांगाल ते समोरच्याला पटत रे. मला वाटतं आपण त्याला सगळं खरं सांगायला हवं. तो तसं सेन्सिबल वाटतोय मला. त्याला विश्वासात घेऊन सगळं खरं सांगितलं तर काही हरकत नाही. अरे असं काय करतो दादा, आता मग जी टेप लावली आहे त्याचं काय? आणि तूच म्हणाला होतास ना, तू त्याचं आणि त्याच्या बाबांचं बोलणं ऐकलं होतंस फोनवर की घरावर लक्ष ठेव वगैरे. मग नाही पोरग चांगलं आहे रे, पण सत्यजितची खात्री नाही देत आहेत. त्यानं जर काही कान भरवले तर, आणि त्या सासवडच्या लोकांना लग्नाच्या आधी जर सगळं कळलं तर मग सगळाच प्रॉब्लेम होईल. मला ना खूप दमायला झालंय आता याचा विचार करून सगळ्याचा. आपण उद्या बोलूया प्लीज. मी निघते आता. चल बस तू बस. चल मी येते. चल बर आई, शोभना मावशीने लसणाची चटणी आणली आहे, ती फक्त घेऊन जा जाताना. तिला फोन करूया, ती भंजाळली असणार आहे कंप्लीट. काय माहित काय. चल गुड नाईट. गुड नाईट. आलीस? चल हात पाय धुवून घे, जेवण तयार आहे. नाही मला नकोय आता जेवायला. आता का नकोय? नकोय का नकोय? मला प्लीज आता प्रश्न नको ना विचारूस, मी खूप दमली अगं. हे बघ, उपाशी पोटी झोपायचं नाहीये, काहीतरी खायचंय, किमान दूध तरी पी. मला माहितीये तुला खूप टेन्शन आलंय. मी काय सांगू, आज तिथे ओमकडे एक वेगळाच राडा झाला. आता काय झालंय? तो काकाचा मुलगा आहे ना समीर, त्याला ऑलमोस्ट कळलं होतं आज सगळं. ओमच्या घरी आमच्या बंटाने फोन केला होता म्हणे, आणि काहीतरी समीरला विचारत होता तू नक्की ओमदादाचा चुलत भाऊच आहेस ना वगैरे वगैरे. लक्कीली त्याच वेळेला तिथे मधू आणि रणजित काका होते, म्हणून काय वाटतील ते सांगून सांभाळून घेतलंय त्यांनी. माहिती नाही आता किती दिवस असं तगणार आहे. अरे बापरे, म्हणजे थोडक्यात निभावलं म्हणायचं. हो ना, म्हणजे ना हे सगळं आता कंट्रोलच्या बाहेर चाललंय अगं. तुझ्या सिस्टीमला ना या वाक्याचा लूप लागलाय, काही सोल्युशन नाहीये का याच्यावरती? तू आणि ओम बोलला नाहीत का यावर? बोलले ग, पण तो पण माझ्यासारखाच कन्फ्युज आहे. आज शेवटी शोभना मावशी मला म्हणाल्या की त्या ओमच्या खऱ्या आईला जाऊन भेटणार आहेत म्हणे प्रत्यक्ष. मला म्हणल्या मी त्यांना रिक्वेस्ट करते की निदान लग्नाला तरी या. हा बघू आता काय होतंय. बोल आई. हा ईशू, कशी आहेस? मी बरी आहे, बोल ना. नाही बरं वाटत नाहीये का तुला? बरी आहे मी, काय बोल ना. नाही दिवसभर तुला त्रास नको म्हणून काही बोलले नाही मी, पण
मला सांग की जाताना असं का म्हणालीस की तारीख ठरवू नको? ओमशी पुन्हा भांडण झालंय का? नाही तसं काही नाहीये आई. अगं मग असं काही नाहीये तर तारीख ठरवू नको, थांब जरा, असं का म्हणालीस तू? मी मला भीती वाटते म्हणून मी थांबवते तुला. कसली भीती? लग्नाची. अगं माझं लग्न ठरतंय ना आई, आणि ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. हो बाळा, मी समजू शकते. अगं तुला सांगू का ऐशू, माझं लग्न ठरलं ना तेव्हा माझी पण अशीच अवस्था झाली होती बिल्ल्या. आई आपण प्लीज नंतर बोलूया का? मला खूप दमायला झालंय आता. हो हो ठेव ठेव, मग पुन्हा कधी बोलूया आपण सांग. बोलूया ना नंतर आरामात प्लीज. माझी परीक्षा घेते खरंच. माझं प्लीज डोकं चपून देतेस का? मी? हो तू. ऐक, कसं वाटतंय शोनू? शोनू काय, मी त्याला शोनू काय म्हणतेय. आता कसं वाटतंय शोनूला? मस्त वाटतंय. हा आता मनातले सगळे विचार काढून टाकायचे, डोकं एकदम रिकाम करून टाकायचं. आता बरं वाटेल तुला. मी आता तुझ्यासाठी एक चांगलं गाणं म्हणणार आहे. हे गुणगुणणार राहू दे, अंगाईत राहू दे. राहू देऊ? राहू दे प्लीज. तसंच बरं वाटेल तुला? हो मला खूप बरं वाटेल. नाही मला नाही वाटत आहे. तुला सांगू का तुला आता कशाची गरज आहे? सांगते हा.